दाजीपेठेतील पूर्व विभाग श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. प्रभू श्रीराम जन्मोत्सवानिमित्त पूर्व विभागातील श्रीराम मंदिरात पहाटेपासूनच भक्तगणांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. या निमित्तानं मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू होती. दिवसभरात सुप्रभातम, विश्वरूप दर्शन, अष्टोत्तर, शतनामार्चना, बालभोग, मंगलाशासन, श्रीराम सहस्त्रनाम स्तोत्रम, पारायण, वैदिक याग आदी धार्मिक विधी मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडले. दुपारी 12 वाजता प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी जय श्रीरामचा जयघोष करण्यात आला. दरम्यान राम मंदिर समितीचे अध्यक्ष भूपती सामलेटी यांनी मंदिरात आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांची माहिती दिली. मंदिरात गुढीपाडव्यापासून हा सोहळा 8 दिवसाचा कार्यक्रम सुरू असतो. दररोज एका अवताराचं पूजन होतो. सकाळी सुरुवातीला 8 वाजता विष्णू पंचायतन पूजा झालेली आहे सकाळी. त्यानंतर आता 12 वाजता रामाचा जन्म झाला. रामाच्या जन्मानंतर आता महाअभिषेक आणि राजभोग रामाला नैवेद्य दाखवला जातो. तदनंतर 1:30 ते 2 दरम्यान दत्त मंदिरमध्ये सीतामाईचं प्रथानम होतो. सीतामाईला पालखीमध्ये सवाद्य बँडने आम्ही पुन्हा राम मंदिरात सीतामाईला आणतो. दोघांचा विवाह सोहळा कल्याणोत्सवच म्हणायचा आपण, विवाह न म्हणता कल्याणोत्सव, म्हणजे जगाचं समस्त जगत कल्याण होतो. राम सीतेचा कल्याणोत्सव 4 वाजता होणार आहे, अक्षता सोहळा. राम जन्मोत्सव सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी गोवर्धन चाटला, मुरलीधर श्रीराम, कोंडय्या मेरगू, रामदास महंता, लक्ष्मीनारायण बिर्रू, मधुकर सामलेटी, नरेश श्रीराम, अमित श्रीराम, शिंगरय्या मेरगू आदींनी परिश्रम घेतले.